2008 साली प्रदर्शित झालेली अग्निहोत्र या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. महाराष्ट्राच्या घराघरात ही मालिका अगदी आवडीने पाहिली जायची. या सिरियलची स्टारकास्ट देखील तगडी होती. मोहन आगाशे, सुहास जोशी, विक्रम गोखले, शरद पोंक्षे, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मय गोडबोले, मृण्मय देशपांडे, विनय आपटे, शुभांगी गोखले, चिन्मय मांडलेकर यांसारखे आणखी बडे बडे कलाकार या मालिकेत होते. या मालिकेमुळे अनेक नवीन कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मृण्मय देशपांडे या दोघांची अग्निहोत्र या मालिकेत एकत्र निवड झाली होती. सिद्धार्थ आणि मृण्मयी यांनी पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या अंतर्गत पोपटी चौकट नावाची एकांकिका बसवली होती आणि एका नाटकाच्या स्पर्धेत एकांकिका सादर करण्यासाठी ते दोघे मुंबईला आले होते. दोघे ही स्पर्धा जिंकले होते. या नाटकामुळे त्यांचं बरंचसं नाव देखील झालं होतं. दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी या दोघांची एकांकिका पाहिली होती आणि त्यांना ती प्रचंड आवडली होती. यावेळी त्यांनी एकांकिका पाहून या दोघांना ऑडिशनसाठी बोलावले होते. दोघांची ऑडिशन देखील एकत्र घेण्यात आली होती आणि दोघेही एकत्र सिलेक्ट झाले होते. सिद्धार्थला अग्निहोत्र या मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. कलाकारांबद्दल अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी फिल्मवाला नक्की फॉलो करा.